जी हनुमंता तुम्हा अडू राम दुता काय भक्ति चाचा वाटा मज दावा व्यास बटा शूर आणि धीर स्वामी काजी सादर काय भक्ति चाचा वाटा मज दावा व्यास बटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रांजनीचा कुमारा काय भक्तीचा त्या वाटा मजदा वाव्या सुबटा पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम सारे चरण संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या आज सेवेसाठी घेतिला अभंग जगद्गुरु संत तुको बरायचा असून हनुमंतराया संबंधाने तसं शनिवारच्या प्रकरणातील असा हा चार चरणाचा अभंग चाललेला प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह जो मानवाच्या इतिकर्तव्यातला कर्मभाग असा हा अत्यंत सुंदर पवित्र निश्चित सुखापर्यंत नेणारा हा मार्ग आहे आणि या मार्गाला अनुसरून चालत आलेला सप्ताह त्यात माझ्या वाट्याला तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा वास्तविक पाहता मनुष्य जीव हा आपण सुशोभित आकर्षित व्हावं आजच्या भाषेमध्ये आपली पर्सनॅलिटी चांगली असावी असं वाटतं म्हणून अनेक प्रकारची आपण आभूषण अंगावर धारण करतो आपण प्रतिष्ठित दिसावं म्हणून अनेक प्रकारची साधनं आपण बाळगतो आणि त्या साधनाचा एकमेव हेतू की मी सुंदर दिसावा ऐका नाही पण शास्त्राने वर्णन केले अनेक प्रकारचे आम्ही बाह्य अलंकार जरी वापरले तर ते भक्ती विना अलंकार शोभत नाहीत विठाला विठाला म्हणून मनुष्य देहवानाची अलंकाराची बाजू शास्त्राने वर्णन केली तो भक्ती प्रधान असावा तो त्याचा अलंकार आहे म्हणून मनुष्य देहाचा कोणता अलंकार आहे भक्ती हा अलंकार आहे आणि असा भक्ती अलंकार आपण लिहिलं पाहिजे म्हणून सकल शास्त्राचा हाच भाव आहे तरीच जन्म यावे दास विठोबाचे भावे येर काय थोडी श्वान सुकुरे बाबा जगात अनंत जीव जन्माला येतात त्याच्याबद्दल खंत नाही पण तुमच्या आमच्याबद्दल आदेश काढला तरीच जन्म यावे याचा अर्थ भगवंताची भक्ती करावी कारण भक्ती हा आमचा अलंकार मानलाय म्हणून बाकीचे दुय्यम अलंकार आहेत महाराज असावं असावं नसावं हा विषय वेगळा पण भक्ती असेल तर तो त्याचा पहिला अलंकार आहे आणि ती भक्ती म्हणजे आमच्या सकल साध्याच्या प्राप्तीचं चिंतन आहे म्हणून आमच्या भक्तीचा अंगीकार भक्ती संबंध तो ज्यांचा आज जन्म झाला त्याच्याशी आहे विठाला त्या भक्तीचं बळ वर्णन केलं महाराज पुढे भक्तीने धरिले हा मागे ज्ञान वैराग्य धर्म ये बळ होती बळ होती भक्ति धरू
जातीचा अंगीकार केला रे केला की बाकीची सगळ्या गोष्टी मागे येतात. म्हणून भक्ती हे आमचं पहिलं माप आहे. म्हणून पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म आणि ती येती येती लिहिले आहे की नाही. भक्तीचा अंगीकार केला की बाकीचे सगळे येतात. महाराज सिद्ध आणुनी लाविली पंथी गा हो. महाराज म्हणतात म्हणवनी आलो या देशा. कोणत्या देशा? महाराष्ट्र देशा, भारत देशा, आत्मस्वरूप देशा. विठाला विठाला अनेक प्रसंगामध्ये भक्ती बहीण धावून आली गावा. संध्या प्रकरणामध्ये वर्णन केले का नाही? बोध पुत्र निर्माण झाला सुरुवात काय लिहिली महाराज? बोधपुत्र निर्माण झाला. पण कधी? भक्ती बहीण आली धावूनी गावा. मग पुन्हा काहीच करायचं काम नाही ना महाराज. झाली संध्या, संदेह माझा गेला आणि आत्मा राम हृदयी प्रगटला. हो भक्ती काय करते? मग बहीण रूपाने वर्णन केले महाराज रूपकात आहे का नाही. जेव्हा भक्ती बहीण धावूनी आली गावा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती आहे का नाही. हे सगळं तेव्हा जेव्हा विठाला विठाला काय चिंतन ज्ञान उभा राहायचं बघा ना. ममता म्हणली लई दिवसाची जुनी म्हणून म्हातारी आहे का नाही. अशी म्हातारी ममता निघून जाते. म्हणून या भक्तीचा अंगीकार केला की सगळे फायदे होतात महाराज. पण आज भक्ती जन्माचा दिवस आहे. आज कोणता दिवस आहे? मारुती जन्माचा नाही, भक्ती जन्माचा दिवस आहे. म्हणून मारुती हे आमची भक्ती आचार्य आहेत. आता सगळीकडे आचार्य खूप आहेत महाराज. हो आता त्या आचार्य शब्दाचा अर्थ नासून टाकला. हो कारण आचार्य शब्दाचा अर्थ आचरण संबंधाने. हो आता आचार्य विनोदाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनाचार्य, भागवताचार्य, आता गुदगुल्याचार्य काढा एकदा. आहे का विठ्ठल महाराज? आता सगळे आचार्यच महाराज, सगळ्या क्षेत्रात आचार्य. पण कोणाच्या तरी पुढे डिग्री आहे का महाराज? भक्ती आचार्य नाही ना महाराज. पहिली डिग्री आहे महाराज भक्ती आचार्य. विठाला विठाला आमचा आज जे जन्म झाला ज्यांचा आमच्या मारुतरायाचा त्यांना भक्ती आचार्य म्हणतात. आणि अशा या भक्ती आचार्यासमोर जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना करण्याकरता मारुतरायालाच निवडतात, अन्य इतराला नाही. म्हणून भक्ती करणं ही आमचं आद्य कर्तव्य, प्रथम कर्म आहे. नाही तरी महाराज देवी दिला देव भजना गुमटा. हो याच्या करताच आपण जन्माला. म्हणून भक्ती अलंकार आहे. आणि भक्ती अलंकाराचं चिंतन करताना भक्ती कशी करावी? हो भक्ती करणं अनिवार्य भाग आहे, आपण केलीच पाहिजे महाराज. भक्तीशिवाय मुक्ती नाही हे जरी खरं असेल तर ती करावी कशी? मग पहिल्यांदा आदर्श निवडावा. आजकाल कसं झालंय, कोणी कोणाच्या कॉफ्या करायले मग ती बरी का वाईट याचं चिंतनच नाही महाराज. आहे का नाही? त्याची चाल येणं, त्याचं कीर्तन येणं, याचा विनोद येणं, त्याचं वाजवणं येणं, नाही नाही महाराज. ते स्वयंभू पाहिजे महाराज. हो शुद्ध पाहिजे. म्हणून म्हणत असतो आपलं लोकाला द्यावं, लोकांचं घ्यायच्या भानगडीत पडू नये. कारण त्याची गॅरंटी नाही. विठाला विठाला
करत आहे भिडस्त व्यवहार झालाय. परमार्थ असो का प्रपंच असो, परमार्थात सोडून द्या, प्रपंचातलं भिडस्त वागावं लागल. कारण आपण आपला आपण प्रापंचिक माणसं आहेत, हात जोडल्याशिवाय काम होत नसतं. पण परमार्थामध्ये परमार्थातही महाराज भिडस्त लोक वागायला लागले. नाही मी असं जर केलं तर कसं होईल? आता काही काही गावाला जातोत ना आम्ही, काही काही गावाला म्हणजे गावाला जातो दिवाळी, घरीच नसतो असं आहे. मग काही गावाला आता नवीन पद्धत निघाली, म्हणजे काय आता देवाकडे पाठ करून कीर्तनकार उभा करायचा. बऱ्याच गावाला पद्धत निघाली महाराज. मी म्हणत असतो ते कोणत्याच परंपरेला जुटलेले नाहीत. दिशाहीन भक्ती आहे, दिशाहीन परमार्थ आहे. म्हणतात परमार्थ, पण तो परमार्थ नाहीच आहे महाराज. अरे देवाला पाठ लावून कीर्तनकार उभा करणं ते कीर्तन म्हणून सिद्ध होतच नाही महाराज. म्हणून आज म्हणत असतो दिसणारे कीर्तन झाले, पण घडणारे कीर्तनच नाही राहिलं. आम्हाला कीर्तन घडवायचंय, आणि कीर्तन घडण्याकरता काही सोंग करायची गरज नसती महाराज. हो सोंगे छंदे, सोंगे छंदे काय देव जोडे आईचे नाही, देव जोडे आईचे नाही, देव जोडे आईचे नाही, देव जोडे आईचे नाही, देव जोडे आईचे करता बरेच सोंग चालू आहेत संसारातले. करू द्या हो, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुणी तयास धन देते, आहे का नाही महाराज? ते बहुरूपी आता संपले. पहिल्या काळात होते ना, फौजदार म्हणून यायचे आणि बिचारे दुपारच्या पाऱ्यात आपल्या माता मावल्या कसतरी खाऊन पिऊन लोळायच्या, आणि म्हणले तुम्हाला अटक वॉरंट आहे बरं, त्या पाया बिचाऱ्या घाबरून जायच्या. तेव्हा मोबाईल बी नव्हते. बहुरूपी कोणते ना कोणते सोंग. तसं आमच्या परमार्था सुद्धा मला देवाला पाठ लावून उभं राहिलं की लवकर मोक्ष मिळतो असं वाटते. नवे नवे जवळ मीच देव आहे असं वाटते. वाटू नये असं नाही, पण निश्चय असावा. खरंच आहे ना महाराज, तू का म्हणे कैची की व आणि कोठे जीव निराळा. आम्ही सुद्धा ना तुकोबारा म्हणून गेले ना महाराज, देव आणि जीव वेगळा नाहीच आहे. भजन सुद्धा भ्रम आहे. विठाला विठाला म्हणून आमचं काहीच गेलं नाही, पण फक्त कॉफी केली. हा म्हण त्याच याची बरोबरी, कोणी कोणाची बरोबरी करू नये महाराज. तसं आजच्या काळामध्ये काय करतील लोक काही सांगता येत नाही. आणि एकानं केलं की मग सगळेच कणगळी दिली की मनगट. नाही नाही फलाने महाराज तसेच होतील. अरे ते महाराज आहे साधू नाही, लक्षात ठेव. महाराज तर किती बी आहेत महाराज, आणि लागतेच काय कंबरा बांधायला. सगळ्यात कमी भांडवल आणि सगळ्यात आराम, त्याचं नाव कीर्तनकार. एक पटका काय काय ते एवढे बहादर जिठल महाराज, तुमचाच पटका हि तिथं बसणार आता इथंच गुंडाळीत येत. हो आणि मला जमतंय बरं. काय जमतंय, लोकांची पटकी घ्यायचं का? अरे भल्या राजा युद्धाला निघाला आणि ढाल तलवार घरी ठेवून आला. नाही नाही सहज चालतो, सहजच राह. शुद्धता नाही महाराज, आता सोंग करण्याचीच तयारी झाली. पण तुकोबाराय म्हणले सोंगानं देव भेटल असं नाही. आणि लोक मग यद्यदाचार्य ती श्रेष्ठ सत्तदेवे तरुजन सयत प्रमाण कुरुते लोकस्तदन वर्तते. लोकायला काय लागले? नाही नाही आमच्या गावात महाराज म्हणले देवाला पाठ लावलंच. मग चालतो दोन तीन गावाला. मी आलो मारुतीला पाठ लावून उभं राहिलं आपली वाटच लागायची ना. मारुतीला पाठ लावायची असेल का महाराज? हो असा काही प्रकार आपल्या संप्रदायात घडायला लागलाय. उग चलता चलता चिमटा घेतला म्हणून सांगायलो विठाला. लोकाला आम्हाला काहीतरी येतंय, लोक ऐकत येत म्हणजे आमचंच बरोबर आहे, हा एक मोठा भ्रम आहे महाराज. हो म्हणून तर मला असं वाटतंय आढ्यता घालून टाक. हो मी असा आहे आढ्यता आहे. हो मी हे असं करतो करतो नाही याला हे मान्यता नाही महाराज. पण आढ्यता नावाचा दोष आहे आणि तो दोष घालवला पाहिजे. म्हणून मी सतत म्हणत असतो कोणाचं बघून करू नका, शास्त्राचं पाहून करा. विठाला विठाला
विधीते पाळीत निषेधाते गाळीत. हे आमचं परप्रथम कर्तव्य आहे म्हणून सांगायलो भक्ती आदर्श. म्हणून आज परमार्थ मोठा झाला, वटवृक्षाप्रमाणे झाला, हजारो लाखो लोक परमार्थामध्ये प्रवृत्त आहेत भक्ती प्रवृत्तीने. पण ती भक्तीच आहे का? भक्तीचा आदर्श बरोबर आहे का? का आम्ही म्हणतो ती भक्ती, आम्ही करतो ते भजन, आम्ही करतो ते कीर्तन. हा प्रेम असेल कीर्तनाचे पण कीर्तन घडतं का महाराज? अनेक आम्हाला प्रतिबंध आहेत म्हणून कशाला कीर्तन म्हणू नये महाराज. आमचं चिंतन काय की आम्हाला शास्त्र सांगल त्याप्रमाणे. म्हणून आमच्या साधू संतांनी हे जे उभं केलंय का, हे तपासून उभं केलंय. विठ्ठला विठ्ठला अहो, संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी आपण अभंग कोणता घेतो महाराज? रूपवळीतला अभंग घेतो महाराज. ऐका ना कशामुळे घेतो? आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, जो मी तुझा पाहे वेळोवेळा पांडुरंगा. प्रसंग काय? आमच्या वृत्तीमध्ये दोष होतो. आमची वृत्ती कदाचित, आपलं तर चिल्लर दुकान आहे, बड्या बड्याचं बेजारी आहे. म्हणून कीर्तनकाराचं मुख हे अधिष्ठानाकडे असावं, वृत्ती अधिष्ठान केंद्रित असावी. निदान म्हणित असतो एखादा डबा जाऊ दे रुळावून, पण इंजिन गेल्यावर सगळेच जातात. आता सगळे जण ऐकायला बसलेत, कोणाला बघायलेत? कीर्तनकाराला. मला नाही बरं, नाही मला नाही, कीर्तनकाराला. हो कीर्तनकाराला. कीर्तनकार हा इंजिन आहे, आणि ते इंजिन का एकदा रुळावून गेलं का मग सगळे डबे जातात. म्हणून कीर्तनकाराची वृत्ती ही देवत्व सदोदित जागर राहावं याच्याकरता देवाकडे असावी. न जाणो म्हणून तर काय काय महाराज विनाकारण. हो पसारालाही मोठा झाल्या कोणला अहंकार होत नाही महाराज. इतके लोक माझ्या कीर्तनाला बिघडलं. विठाला पण अनेक प्रकारचं चिंतन आहे महाराज. आज आपण हजारो लाखो लोक प्रवृत्त झाले, पण आदर्श चुकीचा झाल्यामुळं दुरुस्ती नाही. अपेक्षा काय? हो म्हणून एक जणाने मागं म्हणून गेला ते माणूस, की लोक म्हणले कीर्तन कीर्तन म्हणतात. म्हणले दोन गोष्टी त्यानं सांगून टाकल्या की तमाशानं बिघडले नाही तर कीर्तनानं सुधारले नाही. महाराज तमाशानं बिघडले नाही म्हणला आणि कीर्तनानं सुधारले नाही. आता तमाशाबद्दल आपल्याला बोलायचं नाही, त्याचं नाव तमाशा आहे. हो काही बिघडले म्हणजे काय तमाशा लावला आहे म्हणतात का? नाही तमाशा. पण कीर्तनानं सुधारले नाही, आपण कधीतरी सुधारलं पाहिजे. जारती विद्वान माणसं वर्णन करतात की एवढे कीर्तन करून माणसं सुधरले नाहीत, याची शहानिशा करावी, संशोधन करावं की आम्ही कीर्तन तर करायला लागलो पण ते कीर्तन घडायलंय का. हा कीर्तन घडण्याकरता पहिला आदर्श, आमची प्रेम, आमची बैसका, हे सगळं महाराज बांधीव असलं पाहिजे, शास्त्र संगत असलं पाहिजे. आणि तेच आज आमचं बिघडलंय. काय सांगावं महाराज, आमची जागाच नाही. मग कुणीकडे तोंड का? जागा नाही तर नसं नाही म्हणले महाराज दिसत नाही लोकायला. नका दिसन, आणि तुला लयच पाहिजे हाऊस उद्या लाव ना बैलगाडी आणि गावात मिरवणूक काढ महाराजाची. घ्या म्हणून बघून मोठं बॅनर लावा, महाराजाला बघायला या म्हणा ना. पण विधी मोडून आणि कीर्तन म्हणता याच्यासारखं चुकीचं काहीच नाही. विठाला विठाला त्या फोटोचा एवढा सुकाळ महाराज. हो मी म्हणता असतो सप्ताहपुरता फोटो वापरा, तसा तर फोटो वापरूच नाही महाराज पत्रिकेवर. त्याचं कारण सप्ताह होस्तर फोटो आदराने वापरतात आणि पत्रिका पुन्हा ती कशाला जाती माहितीये का? मुरमुरी खायला. कशाला आहे पत्रिका? आता उग इतर सांगत नाही, त्या खालचं कारण गाव सुज्ञे डोळस श्रोता वर्गातलं गाव आहे. पत्रिकेवर फोटो बरं आहे तिथपर्यंत बरं आहे, पण आता गोड जेवणाच्या पत्रिकेवर महाराजाचा फोटो आणि न जाणो खालीवरी झाल्या विठ्ठल महाराज. कोणाचं गोड जेवण आहे म्हणतील का नाही लोक? एवढा काय उठा ठेव महाराज त्या फोटोचा? आम्हाला तर झोप येऊ दे. नाही ना महाराज, फोटो पाठवा आणि फोटो पाठवा, फोटो पाठवा. कशाला पाहिजे? नाही आमच्या आजोबाचं गोड जेवण आहे आणि त्याच्या फोटो टाकायचा आहे. बापू मग आत्ताच करू नको. हो ना, नजर चुकीनं खालीवरी झालं तर. आज आदर्श हा आमचा घोळ करायला लागलाय.
म्हणून भक्ती संबंधात आपल्याला पहिल्यांदा आदर्श चिंतनात घ्या, कोणाचं बघून करावं. विठाला विठाला म्हणत असतो माझ्या वडिलाची मिराशी काय देवा. हो म्हणतो का नाही आपण आमच्या वडिलाचं काय होतं, आमच्या साधू संतांनी काय घालून दिलाय धडा आम्हाला. म्हणून आदर्शाबद्दल आपल्याला सावध होण्याची गरज आहे. कशालाही कीर्तन म्हणू नये, कोणतंही कीर्तन घडत नसतं, आणि घडतं ते कीर्तन शास्त्रशुद्ध असतं. विठाला याकरता विशेष प्रकरण वर्णन केलं, कीर्तन काळीची मर्यादा आहे का नाही प्रकरण आपल्या वाङ्मयामध्ये. मग याचाच अर्थ असा की ती मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये जर ते व्यवहार झाला तर त्याला कीर्तन ही संज्ञा प्राप्त होते. आणि कीर्तन म्हणजे एवढा खालचा दर्जा नाही. महाराजांनी वर्णन केले कीर्तन चांग कीर्तन चांग एकदा म्हणून भागले नाहीत. कीर्तन चांग है का नाही. आता एक गोष्ट दोनदा सांगितलं दोष आहे. कीर्तन चांग किती चांग. कीर्तन चांग निश्चयाने सांगण्याकरता म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग. आणि होय अंग हरिरूप एवढी पावर त्या कीर्तनामध्ये, एवढी पवित्रता त्या कीर्तनात आहे. म्हणून कीर्तन हे शास्त्र शुद्ध व्हावं म्हणून सकल संतांनी हा सायास केला. मग कीर्तनात काय करावं, कीर्तनात कसं बसावं, कीर्तनात काय काय करावं. हो माणसं विठ्ठल म्हणताना टाळी वाजविनत, पण एखाद्या कीर्तन करणं एखादा मुद्दा सांगितलं कडो 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 टाळ्या वाजवायले है का नाही. एखादा मुद्दा आवडला का नाही लोकांना, वा 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 वा. अरे त्यानं पैसे घेऊन सांगितलं रे लक्षात ठेवा. हो ना, दोघाशी पतन सारखीची आणि तरी टाळ्या वाजवायला का, हेच तर ध्यान ठेवा. विठाळा विठाळा मर्यादेमध्ये ठेवणं ते आदर्श आम्ही निवडला पाहिजे. तसं आज तुकोबाराया भक्ती करण्याकरता भक्ती आचार्य आमच्या हनुमंतराया म्हणून ती ग्रामदैवत आहे. ऐक नाही, कोणतं देऊळ गावात असल नसल पण मारुतीचं गावात देऊळ नसल ते गावच नसल. ऐक नाही, हो आता इथं जवळच गाव आहे म्हणून कोणतं एक आहे का नाही. तिथं आपल्या इतर हिंदू समाजाचं नाही पण तिथं मुस्लिम असून मारुतीचं मंदिर आहे का नाही. हां हां डपवाडी वाजली मागून सांगता ऐक नाही. याचा अर्थ असा की ते सगळ्यांना कर्तेच्याकडे गुण दिलाय महाराज असा की ते कोणाच्या कामी येते पण आपलं अवघडल्यावर असते महाराज. आपलं ठरले पडत आजड भारी दाशी आठवावा हरी तसं नाही महाराज. लिहिताना सुद्धा किती बंद चुकलेले दाशी आठवावा आधी असतील तर. हो पण आमच्या मारुतरायला तू का म्हणे संकष्टाशी आणि शरण जावे मारुतीशी. संकष्टात मारुतीला मग कोण जावे, कोणीही जावे. विठाला म्हणून ही ग्रामदैवत आहे. आणि ते ग्रामदैवताच्या संबंधामध्ये सगळ्या गावोगावी मारुती मंदिर आहेत. आणि आज मारुती मंदिर कुठेही असू द्या तिथं चार दोन लोक गावीन अन्नदान चालू आहे, नामचिंतन चालू आहे, त्याचा पूजापाठ चालू आहे का नाही, हनुमान चालीसा चालू आहे, अनेक प्रकारच्या विधी आज आमच्या मारुती संबंधामध्ये चालू आहेत. म्हणून त्याचं केलेलं वर्णन तेवढं सगळं कमी आहे. म्हणून त्याच्याकडे असणारा सर्वतोपरी अधिकार आता तेवढं तर आपण चिंतन करू शकत नाही. पण ज्या मारुतीरायाकडे तुकोबाराय आज भक्ती मागायला जातात त्यांचं बरंच काही ऐश्वर्य आपण पाहू शकतो. ती बलाची दैवत आहे, ती बुद्धीची दैवत आहे, अनेक प्रकारचे त्यांच्याकडे यश नावाचा गुण आहे.
कितीही बिघडलेला माणूस, माणस मान लोक म्हणतात वा म्हणले संध्याकाळी चोरी करायला जाताना चोर सुद्धा नारळ फोडते म्हणे येशी आव म्हणून. हो म्हणून तर आमची येशीवाडी झाली का नाही, मारुतीच्या नावाने येशीवाडी विठाला. असा हा भक्ती देवतेमध्ये असणारे भक्ती आचार्य, ज्या भक्ती आचार्याकडे जगद्गुरु तुकोबाराया करावयाची भक्ती, ती भक्ती विचारण्याकरता त्यांच्याकडे गेले. तुकोबाराया त्यांना शरण जातात आणि शरण जाऊन विचारू लागले अभंगाच्या पहिल्या. शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता किंवा तुझा आलो रामदूता, पाठ भेद आहेत. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता. हनुमंतना याला भक्ती विचारण्याकरता तुकोबाराय प्रवृत्त झाले आणि तो मार्ग विचारण्याकरता म्हणून शरणागती पत्करली. कारण कुणाला आपण संसारासुद्धा महाराज कोणाकडून काही काम असं तर त्याला त्याची विनंती करावी लागते, बाबा तुझ्यासारखा माणूस नाही गावात, कोणी नाव घेते तो बारा कोसात, हो की कधी चकाचक्र देत नाही. हो आपण वर्णन करत असतो महाराज तसं तुकोबाराया भक्ती प्राप्त होण्याकरता भक्तीचा उचित मार्ग म्हणून आमच्या मारुतरायाला शरण शरण हनुमंता. हो एकदा नाही द्विरुक्ती वर्णन करतात शरण शरण. हो दोन वेळेला शरण शरण म्हणण्याचा अर्थ शरणागतीमध्ये असणारा जो काही विपसा प्रकार वर्णन केला, एक निश्चयाने एक आदराने. इथे निश्चयाने सांगण्याकरता तुकोबाराय म्हणतात शरण शरण हनुमंता. हो आता आपण शरण जातो पण हच्च राखून जातो, ऐकलं का? आपण देव देव करतो, भजन करतो, सगळं करतो पण हातच राखून करतो. हो आता मी कधी कधी विनोदान म्हणत असो, माणसं परमार्थात पट्टी देतात, दान देतात, सगळं देतात पण हातच राखून देतात. हो तसं परमार्थामध्ये तुकोबाराय सावध होते. शास्त्र संगत शरणागती वर्णन केली म्हणून कशाला शरण म्हणत नाही, पळडण म्हणले नाही नाही, सहज पडून दंडवत घडो तसं कसं असते. हो हच्च राखून नको महाराज म्हणून शरण जाण्याच्या पद्धती शास्त्राने वर्णन केल्या. दंडवत दंडापरी ऐका. हो दंडवत आणि दंडापरी, दंडापरी म्हणजे दंड म्हणजे काठी, काठी जशी जमिनीवर सगळ्या अंगानं चिटकती का तसा दंडवत घातला पाहिजे, नाही तर कपडे भारीचे घातले तर इस्त्री मोडती काय की. आता नवीन पद्धत निघाली, गुडघ्यालाच हात लावायला माणसं पायाला विनत. हो काही काही मोठ्या शहरात गेल्या तर महाराज शेक हँडच करायले, आता नवीन पद्धती निघाल्या. पण आपली पद्धत शास्त्रकाराने वर्णन केली की दंडवत दंडापरी, दंडवत दंडापरी काही उरी नाही, दंडवत दंडापरी काही उरी. हे काय ना उरी म्हणजे मधी, मधी सुद्धा काही नसावं बरं, इस्त्री मोडली काय की, कोण बघितलं काय की, मोठे मोठे माणसं नाही का कोण नसल्या पाया पडतात. हो तू काय म्हणे उरी नुरी त्याचे खरे उरी नुरी. हो उरी आपल्या जे असतं का नाही अंतकरणामध्ये, अहंता आढ्यता, मी श्रीमंत, मी गुणवान, मी मोठा विद्वान, हा ती उरी आहे ना महाराज. बाहेरून बरी आहे पण मधून उरी आहे. विठाला हा भाव राहू नये याच्याकरता म्हणून जसं वेदांत शास्त्रामध्ये वर्णन केलं काही गोष्टी सांगायचे महाराज. हो एक असा श्रीमंत माणूस म्हणले दररोज पूजा पाठ करायचा. आता हे ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल, श्रीमंत आणि पूजा दोन टोक आहेत ना महाराज, श्रीमंत आणि पूजा असं होत नसते सरासरी, आणि असेल तर भाग्यवान महाराज. हो कारण सरासरी भजनात आपल्या किती माणसं श्रीमंत आहेत नाही ना महाराज, शेती करणारे, व्यापार करणारे, छोटे मोठे लोक, सामान्य माणसं महाराज परमार्थात आहेत. लय मोठी इकडं तर वारच पडू देत नाहीत, पडलं तर इलेक्शनला त्याचं तोवर नाही महाराज. आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा, अरे आम्ही बघितलं म्हणून तुमचं बरं आहे. विठाला महाराज एक श्रीमंत मनुष्य हाताखाली 10-5 नौकर होते आणि अशा नौकराला मालकाने सांगितलं मला पहाटच्या रेल्वेला जायचंय बरं आणि लवकर पूजा करायची, त्याच्याकरता तू फुलं घेऊन ये. संध्याकाळी सांगितलं, गडी रानात गेला, सकाळी उठून फुलं घेऊन आला.
आल्यानंतर गपचीप घ्याव ना त्यानं फुलत ये हो गपचीप घेतले नाही आणले का सगळे हो मग त्यानं तरी गपचीप म्हणा निस हो म्हणा नाही ना मालक फुलन फुल येचून आणलं लांबविलं आता लांबविलं म्हणजे सांगण्याकरता शास्त्र भाव फुलन फुल येचून आणलं मालक नौकर म्हणू लागला मालक म्हणला फुलं आणले का सगळे आणले का हो म्हणला मालक फुलन फुल येचून आणलं म्हणजे माग एक ठेवलं नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणून निश्चय सांगण्याकरता ही विप्सा वर्णन केली शरण शरण हनुमंता हो म्हणून दोन प्रकारच्या शास्त्रात विप्सा वर्णन केल्या एक निश्चयाने आणि एक आदराने हो या राम राम कोणती एकदा राम म्हणजे होईन का दोनदा राम राम आदरार्थी विप्सा विठाला विठाला तसा तो नौकर म्हणून गेला मालक फुल फुल वेचून आणलं तसं तुकोबारा म्हणतात शरण शरण हनुमंता हो आम्ही मागचं काही ठेवलं नाही आता मागे काही शिल्लक नाही याचाच अर्थ आम्ही हातच राखून नाही म्हणून पूर्णत्वाने आम्ही तुम्हाला शरण आलो खरंय महाराज देवव्यवस्थेमध्ये देवभक्तपणाच्या व्यवहारामध्ये अंग चोरपणा चालत नाही आपण काकड्याच्या प्रसंगात म्हणत असतो हो चोरी उरली राहे वासना जराशी जरी वासनामध्ये अडचणीत आली का तरी देव दूर जातो महाराज त्याला फार मोठी वासना असावी असं नाही चोरून मुरून जरी राहिली तरी अडचण आहे म्हणून तेवढी सुद्धा महाराज केसभर सुद्धा अडचण देवप्राप्तीमध्ये चालत नाही मग ते लग्नात जमल घ्या देव बाप्पा वागून ब्रह्मज्ञानात नाही विठाला म्हणून थोडी सुद्धा त्याच्यात किलमिश चालत नाही उरली राहे वासना प्रभात अशी वाटे यावे तुमच्या दर्शना ऐक ना आपण सकाळी सकाळी म्हणतो ना पहाट पहाट थोडंही जमत नाही आणि लोक तर म्हणजे नाही कीर्तन ध्यान महाराज भागून कीर्तनात नाही गडी पाकिटात जमल बाकीचं सगळं जमल महाराज गडबड झाली आणि भाजीन पोळीच केली त्याच्यात जमल पण ब्रह्मज्ञानात नाही जमत हो इथं अजिबात जमत नाही महाराज ते पूर्ण शुद्ध पाहिजे विठाला म्हणून याचा आता पुनरुक्तीचा चिंतन केलं म्हणून काही लोक म्हणतील महाराज एक शब्द दोनदा दोनदा हो आ तुकोबार ऐकून आणि असं घडल का कधीच नाही आणि घडत असेल तर त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण असेल म्हणून तुकोबाराला शरणागती सांगत असताना पूर्ण निश्चयाने सांगण्याकरता शरण शरणजी हनुमंता आणि तुम्हा आलो रामदूता रामदूता हे विशेषण आहे कोणाच्या दूता नाही आम्ही कोणाचे दूत तसं तर आपण संसाराचे आहे का नाही आम्ही त्या संसाराचे दास आहोत महाराज मोलाची भाकर हो हो आपण रात्रंदिवस आता बघा ना काय काय लग्न तिथे असाव मथाऱ्यात मथारा आजा सुद्धा त्या नाताच्या लग्नात भलत उड्या मारते हो मी म्हणत असतो बापू थोडा आकारा नाचा नाचा व आनंद उत्सव करावा कारण जगामध्ये वेदांत शास्त्रात दोनच पूर्ण कर्म सांगितले ब्रह्मज्ञान आणि विवाह आहे का नाही पूर्ण कर्माच्या यादीमध्ये ब्रह्मज्ञान आणि दुसरा विवाह तिसरं कर्म पूर्ण नाही विठाला विठाला म्हणून या व्यवस्थेमध्ये नाचू नये असं नाही आनंद करावा पण आनंदाला काही मर्यादा आणि मर्यादा अशी की विचाराची हो निदान किती संसारात नाचला आणि किती उड्या मारल्या तर एक दिवस हो आणि नियमच आहे महाराज जो वरी चढण का तो वरी म्हणती माझा म्हणती लहान तोर दिवस सुखाच्या काजा हे काय कीर्तनात आहे काय पुरत नाही तुम्हालाही पाठेन मलाही पाठे विठाला वेदांत वर्णन आहे महाराज अति सर्वत्र वर्जते मग कोणती अति गोष्ट चालत नाही मग प्रपंचात असो का परमार्थात असो अति सर्वत्र वर्जते आता कोणी बातमी पाहिली का न पाहिली मला माहीत नाही आत्ता मोबाईलवर इटर मामा बातमी होती स्पीकरचा आवाज जास्त झाला तेर पोलीसची गाडी आली पोलीस साहेब उतरले खाली ते निरीक्षक फिरीक्षक कोण होते ते आणि त्या कीर्तनकाराला दम द्याला आणि दम देऊन त्या गादीवरून बुटं घालून म्हणले आता याच्या पुढं कीर्तन होणार नाही याच्या बुटं घालून आलं ते साहेब आत्ता एक पाच दहा मिनटं झाली बघा त्या बातमीला
आता आपण चिंतन करावं ना महाराज, संप्रदायानं सुद्धा चिंतन करावं की अति सर्वत्र वर्जते. वेदान आपण जगाला शिकवलंय महाराज, आणि आपण जर मोकार वागलो तर कोणावर टीका म्हणून करायची नाही मला. आता आपल्याला कीर्तनाचा आनंद, स्पीकरचा आनंद, आमचा बंडू चांगली सिस्टीम वाजवायला हे खरे, पण झाडावर पक्षी आहेत, घरात लहान लहान लेकर आहेत, कोणी आजारी आहे, कोणाचा कान ठणकायलाय, कोणाचं बिमारी आहे, हो आहे का नाही. आणि आपण तर कीर्तनात म्हणत असतो परपीडा हे काय ना, पुण्य परोपकार पापती परपीडा, इतराच्या दुःखाला आपण त्रास द्यायचा नाही अंतकरणाला. तसं आज घडलेली घटना आहे, ते साहेब राग राग आले की बुटं घालून या गादीवर उभं राहिले. आता पुन्हा मागायलीत माफी, समजा आता माफी मागा, पण आपण तशी वेळ येऊ देऊ नका. विठाला तसंच कुंभरा हनुमंतरायाला रामाचे दूत आहोत हे विशेषण लावलंय. कोणाचे तरी दूत नाहीत, मग राम कोण आहेत, मग रामाचं ऐश्वर काय, रामाचा अधिकार कोणता, त्याचं जर चिंतन केलं तर एक पत्नी एक वचनी एक बाणी असा तो पूर्ण अवतार. हो कृष्ण अवतार पूर्णतम अवतार आणि राम अवतार पूर्ण अवतार, हसोय असे म्हण. हो असा तो पूर्ण अवतार, अशा राम प्रभूचे ते दास आहेत आणि दूत आहेत. म्हणून दूत असा जो अधिकार तुकोबारांनी मारुतीशी संबंधित घेतला, कारण दूत आणि राजा फरक नसतो. शास्त्र भाव आहे महाराज, राज्यशास्त्रामध्ये वर्णन केले की जो राजा आहे, राजाचा जो दूत आहे, त्या दूतात आणि राजात फरक नसतो. विठाला विठाला जसं वर्णन केले की जसं रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि त्यांचा बहिष्चर प्राण म्हणजे लक्ष्मण, तसा राजा आणि राजाचा दूत तेवढ्याच प्रतिष्ठेचे आणि तेवढ्याच अधिकाराचे. चिंतन करा, जसा एखादा राजाचा दूत, आता रामायणामध्ये चिंतन केलंय, याच्यात तर चुकला ना रामायण, रावण आपला. हो अंगद कशाला गेला होता, शिष्टाईला. म्हणून तर आज शिष्टाई शब्द वापरला की अंगद डोळ्यापुढं, रामायणामध्ये शिष्टाईला गेला होता. पण एक सामान्य वानर म्हणून रावणाने त्याचा अनादर केला, राजशिष्टाचाराचा भंग झाला. राजशिष्टाचार म्हणायलो बरं, एक खातच आहे आपल्या केंद्रात, कोणतं, राजशिष्टाचार. मग बाहेरून एखाद्या परराष्ट्रातला जर एखादा मनुष्य आला तर त्याचा शिष्टाचार राजा इतकाच झाला पाहिजे, हे शास्त्र भाव आहे. म्हणून राजशिष्टाचारामध्ये रावण चुकला. आता का चुकला, ती उन्मत्त होता म्हणून चुकला. विठाला संप्रदायात असो का कुठे असो, हे कोणाचे म्हणजे रामाचे. तसं रामाचे ते दूत आहेत आणि अशा प्रभू रामचंद्राचे तुम्ही दूत आहात हे विशेषण लावून त्यांचं वर्णन तुकोबारांनी केलंय. म्हणून रामाचे दूत आहेत, सामान्याचे नाहीत. म्हणून रामाचं ऐश्वर, रामाचा अधिकार, राम हे पूर्ण अवतार, अशाचे तुम्ही दूत आहात म्हणजे फरक बिलकुल नाही. म्हणून अशा अशा रामाचे तुम्ही दूत आहात असं वर्णन तुकोबाराय करून गेले. म्हणजे नेमकं काय मिळायचे तुम्हाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात, भक्तीच्या